नमस्कार. 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्या पाठोपाठच एक खूप सुंदर स्वप्न या देशाला मिळालं. परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक समानतेचं धोरण अवलंबण्याकरता आरक्षण पद्धती आणली. वर्षानुवर्ष शोषित, पीडित, वंचित, दलित समाजाला कुठेतरी न्याय मिळेल, सर्वजण एका पातळीवर येतील, सर्वांना समान संधी उपलब्ध होतील या उद्देशानं आणि प्रत्येक समाजातल्या अगदी अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी या आरक्षणाची आपण सुरुवात केली. आणि असं वाटलं होतं की कालानुरूप आपण ही समानता खरंच मिळवू शकू. पण आज 75 वर्ष झाली, खरंच ही समानता आपण मिळवू शकलो का? मला नाही वाटत असं. आजही आरक्षणासाठी आंदोलनं होतात, मोर्चे होतात, कितीतरी डिमांड्स रेज होतात. काय कारण असेल? म्हणजे एवढं आरक्षण पद्धती देऊनही अजूनही आपण संतुष्ट का नाही? याचं उत्तर जाणून घेण्याकरता आज आपण माजी राज्यसभा खासदार आणि पद्मश्री पुरस्कृत नेत्रतज्ज्ञ डॉक्टर विकास महात्मे यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. काय मत आहे तुमचं आपण आत्ता जे बोललो? बरोबर आहे. तुम्ही जे म्हटलं की आजही आपल्याला लाभ सगळ्यांना मिळाला का, तर मला असं वाटतं आत्ताच मातंग समाजाचे काही लोक माझ्याकडे आले होते. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला म्हणजे नोकरी किंवा शिक्षणात संधी मिळत नाही. आता मला असं वाटलं, मी म्हटलं त्यांना की तुम्ही SC मध्ये शेड्यूल कास्टमध्ये अनुसूचित जातीमध्ये येता, तुम्हाला रिझर्वेशन फॅसिलिटी आहे, आरक्षणाची फॅसिलिटी आहे, तर तुम्हाला का नाही संधी मिळत म्हणता. ते म्हणाले आमच्यात साधारण 57 जाती आहेत महाराष्ट्रात SC मध्ये, त्याच्यात 1-2 जाती खूप समोर आहे, म्हणजे जास्त सुशिक्षित आहेत आणि प्रगत आहेत, त्यात सर्व फायदा घेतात, त्याच्यामुळे आम्हाला संधीच मिळत नाही. विषमता आहे आणि आम्हाला संधी मिळत नाही. तसंच एक अनुभव माझा शेड्यूल ट्राईब बद्दलचा पण, त्याच्यात काय मी पाहिलं की जे IAS ऑफिसर IPS ऑफिसर खूप सारे मीणा कम्युनिटीचे राजस्थानच्या मीणा, आणि ते मीणा कम्युनिटीचे खूप प्रगत आहेत, सुशिक्षित आहेत. आता त्यांच्याशी ते शेड्यूल ट्राईबमध्ये येतात, त्यांच्याशी कॉम्पिटिशन गडचिरोलीतला माणूस कधीच करू शकणार नाही किंवा अंदमान निकोबरचा शेड्यूल ट्राईबचा करू शकणार नाही. तर त्याच्यामुळे त्यास इच्छा यांना कधीच संधी मिळत नाही आरक्षणाच्या जेवढ्याही फॅसिलिटी आहे त्याची. म्हणजे अल्टिमेटली काहीच लोक त्याचा वारंवार फायदा घेतात. पण आता बघा, हे झाले तुमचे अनुभव, पण याला काही असा एव्हिडन्स किंवा पुरावा आहे का? हा, बरोबर प्रश्न आहे तुमचा. मला काही हा मीणा किंवा त्या जातीबद्दल काही हे नाही, रोष नाही, माझं असं फक्त त्यांनी प्रगती चांगली करून घेतली आहे. आता एव्हिडन्स आहे का किंवा त्याला संशोधन आहे का, हे खूप महत्त्वाचं आहे. तर आत्ताच इतक्यातच ऑनरेबल जस्टिस जी रोहिणी या कमिशन होतं, त्याचा OBC चं वर्गीकरण हा त्यांचा विषय होता, त्याच्यासाठी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास. हा, बरोबर म्हटलं तुम्ही, अदर बॅकवर्ड क्लास, अदर बॅकवर्ड कास्ट नाही आहे ते. तर ते त्यांच्या वर्गीकरणासाठी ती समिती होती, कमिशन होतं, आणि त्या कमिशनचा जो रिपोर्ट आहे तो अतिशय महत्त्वाचा वाटतो मला. त्या OBC मध्ये केंद्रात सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये 2633 जाती आहेत, 2633, आणि त्याच्यापैकी फक्त 10 जाती म्हणजे 10 कास्ट यांनी 24.95% फायदा घेतलेला आहे. म्हणजे त्यांच्या पॉप्युलेशन किती असेल? आता पॉप्युलेशन साधारण त्या 10 जातीचं असेल 0.1% पेक्षा एक, आणि ते मात्र 27% जे आरक्षणाच्या बेनिफिटचे 25% तेच घेऊन गेले. आणि त्याहीपेक्षा सरप्राइझिंग असं आहे की आश्चर्यकारक आहे की 983 कास्ट नी एकही फायदा घेतलेला नाही, शैक्षणिक असूनही एकही फायदा मिळालेला नाही किंवा त्यांनी घेतलेला नाही. म्हणजे शैक्षणिकही नाही किंवा नोकरीच्या याच्यातही नाही. तर आता ही जी तफावत आहे
ती आपल्याला सांगते की आपल्याला काहीतरी सुधारणा केलीच. पण मला सांगा की आपण समानता देऊ पाहतो त्यांना, है ना, आपण तर सगळ्यांना, सगळ्या जातीवाल्यांना, त्या जातीत किंवा त्या जमातीत, अनुसूचित जमातीत किंवा अनुसूचित जातीत येणाऱ्या प्रत्येक जातींना आपण इक्वल दिलेला आहे ना. हा तर मग का प्रॉब्लेम? हा प्रॉब्लेम मेजर असा आहे, तुम्ही बरोबर म्हटलं की प्रॉब्लेम मेजर असं आहे की आपण जे ॲझम्पशन घेतलं की हे सगळे समान आहे, 2633 जाती समान आहे, त्याच्यातले लोक सगळे समान, तेच खरं चूक आहे. वेन वी नो दॅट दे आर नॉट इक्वल, म्हणजे वी आर ॲझ्युमिंग दॅट दे आर इक्वल, आपण समजतोय की ते सगळे समान आहेत, पण तसं नाही. म्हणजे आपण असमानला समान मानून हे न्याय देण्याचा प्रयत्न करतोय, ते चुकीचं आहे. आणि त्याच्यात त्याच्यामुळे अजूनही पाठीमागे राहिलेले लोक आहेत आणि त्यांना प्राधान्य कसं देता येईल, ज्याला आपण म्हणतो समता. हो, समता म्हणजे आपल्याला इक्वॅलिटी नाही तर इक्विटी ज्याला आपण म्हणतो, समता, समानता नव्हे समता पाहिजे. तर आता यांना मागासलेले जे आहेत त्यांना कसा फायदा, आरक्षण काढून टाकलं पाहिजे का वगैरे, तर तसं. हो, म्हणजे पहिला तर प्रश्न हाच येतो आरक्षणाबद्दल बोलायचं म्हटलं तर, की नाही आता आरक्षण आपलं हिरावून घेणार, आपलं आरक्षण आता बंद होणार, अशी एक भीतीच नवीन काही पण आपण आरक्षणाबद्दल बोलायला गेलो की प्रत्येकाच्या मनात ही धास्ती असते की आमचं आरक्षण तर नाही हिरावून घेणार. बरोबर, तर ते तसं आपल्याला बिलकुल नाही. आपल्याचं म्हणणं आहे की आरक्षण पाहिजेच, कारण आजही तुम्ही पाहा, आता इतक्यातच मी वर्तमानपत्रात वाचलं होतं की एक दलित समाजाच्या मुलाचं लग्न होतं म्हणून तो घोड्यावर बसून एका जहागीरदाराच्या घरासमोरून गेला, त्या जवरात त्याची गेली, तर त्या याला जहागीरदाराला राग आला की माझ्या घरासमोरून एक दलित समाजाचा घोड्यावरून बसून कसं झालं, तर त्याला त्यांनी मारून टाकलं. म्हणजे आज कागदोपत्री समानता असली तरी अजून आपली मनं बदललेली नाही, आपल्या मनात अजूनही ते दलित त्यांनी त्यांच्या जागी राहावं ही जी भावना आहे ही अजूनही आहे. त्यामुळे मला वाटतं की आरक्षण हे खरोखर हवंच हवं, त्याच्यात बदल मात्र पाहिजे, जेणेकरून जे मागासलेले आहे त्यांच्यातले त्यांना प्राधान्य. पण मग ते कसं करणार आपण, म्हणजे हे तर मोठं चॅलेंज वाटतो मला की त्यांच्यातले परत मागास, मागासांमधले परत आणखी मागास, असं कसं ते. बरोबर आहे, हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे आणि त्याच्यासाठीच मी वेटेड इंडेक्सिंग सिस्टम म्हणजेच भारित सूचीकरण ही पद्धती आणलेली आहे. म्हणजे या पद्धतीत काय करायचं, आपलं उद्दिष्ट कसं आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं होतं की जे शैक्षणिकरित्या मागासलेले आहे, जे सामाजिकरित्या मागासलेले आहे, त्यांना आपल्याला मुख्य प्रवाहात आणायचं, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड लोकांना, तर त्यांना आपल्याला आणायचं असेल तर जे एज्युकेशनली बॅकवर्डच्या निकष लावता येतील आपल्याला, जसं की आता ज्यांचे आई वडील अशिक्षित आहे, आता आई वडील जर अशिक्षित असतील तर घरी वातावरणच नाही अभ्यासाचं, शिक्षणाचं, आणि तरी सुद्धा ते जर मुलं शिकून चांगले मार्क मिळवत असतील तर मला असं वाटतं त्यांना प्राधान्य मिळायला पाहिजे. कारण तुम्ही पाहाल, ज्यांचे आई वडील प्रोफेसर आहे, डॉक्टर आहे, तर त्यांच्या घरी शिक्षणाचं वातावरण असल्यामुळे मुलं आपोआप शिकतात, तर तो भाग वेगळा आहे, म्हणून त्यांना काही पॉईंट्स देऊन प्राधान्य द्यायचं. तसंच जे जे खेड्यात राहतात, आता तुम्ही ग्रामीण भाग आहे, आता जे ग्रामीण भागात राहतात किंवा असे रिमोट प्लेसेसमध्ये राहतात किंवा इवन भटके, जे भटके भटकत असतात, त्यांचं कसं होतं, घरी त्यांना जेवढ्या सुविधा मिळतात शिक्षणासाठी आणि शहरात मिळणाऱ्या शिक्षणाच्या सुविधा या एकदम तफावत आहे. आणि मी पुष्कळ वेळा पाहिलं की हे खेड्यातले मुलं हुशार असतात पण त्यांना संधी मिळत नाही, म्हणून त्यांना काही पॉईंट्स देऊन प्रायोरिटी द्यायची, प्राधान्य द्यायचं. छान विचार आहे. आणि तिसरं आता असं पण, जसं ZP जिल्हा परिषद शाळा आहे किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनची शाळा आहे, याच्यात जे शिकत आहे, कारण मी तर माझ्या मुलाला जिल्हा परिषद शाळेत किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशन शाळेत नाही टाकणार, तसं ते जर त्याच्यात जातात आहे तर त्यांना प्राधान्य, खरोखर ज्यांना निकड आहे तेच जाणार, आणि मग ते त्यांना प्राधान्य मिळायला पाहिजे. या सगळ्या पॉईंट्सची टोटल केली
तर त्याला असे फक्त मग तीनच मुद्दे आहेत, आपण जास्त पण घेऊ शकतो किंवा याच्यातले कमी पण करू शकतो, पुष्कळ जास्त पण, पण असे मुद्दे घेऊन त्याची टोटल जर आपण केली तर त्याला प्राधान्यक्रम जास्त मिळेल. आणि आपल्यातले जे याच्यात एक महत्त्वाचं आहे की जे कास्ट आपण ठेवलेले आहे एससी एसटी ओबीसी त्या त्याच राहते. कोटा पण बदलत नाही, ते अतिशय महत्वाचं आहे. नाहीतर पुष्कळांना वाटेल मग याच्यात सर्व वेगळं आहे, मग आपल्या कास्ट जाईल का, तशी भीती बिलकुल नाही. जेवढ्या कास्ट आहे जेवढा कोटा आहे तेच राहते. बरोबर, समजा म्हणजे विनाकारण भीती बाळगण्याची गरज नाही आरक्षित जमातीतल्या लोकांनी, की आमचं आरक्षण तर जाणार नाही. आरक्षण तसंच राहील, कोटा तोच राहील, जातींची लिस्ट पण तीच राहील, फक्त देताना निकष वेगळे लावले जातील. आणि ते मग रिझर्वेशन टू राईट पर्सन ज्याला म्हणतो आपण, म्हणजे जे त्यांच्यातलेच मागासलेले आहेत शैक्षणिकरित्या सामाजिकरित्या त्यांना प्राधान्य मिळावं याच्यासाठी. आता याचा फायदा पण खूप आहे, कारण आता तुम्ही पाहाल की भारत देशच असा एक देश आहे की ज्याच्यात प्रत्येक जण म्हणतो की मी मागासलेला आहे. आणि याच्यासाठी प्रत्येक जण, तुम्ही आधी सांगितलं तसं, मोर्चे पण काढतात. मोर्चा काढण्याबद्दल काहीच वाईट नाही, पण हा त्यांच्यातला त्या कास्ट मी पण त्याचा भाग आहे. त्यांच्या कास्टमधले जे एलाइट क्लास आहे, उच्चभ्रू लोक आहे, ते मात्र या उच्चभ्रू लोक या याच्यात रस्त्यावर येत नाही, पण ते रसद पुरवतात, पैसा पुरवतात, काही बाकी वस्तू देतात, जेणेकरून मोर्चा मोठा निघाला पाहिजे. आणि मग ते म्हणतात की काहीतरी बातमी व्हायला पाहिजे, ब्रेकिंग न्यूज यायला पाहिजे, आणि मग ते लोक चिथावणी करतात, यांना व्हायलन्सकडे हिंसेकडे हिंसेकडे वळवतात. तर ते चांगले नाही आहे. तर ह्याच्यामुळे काय होतं, एक वेळ त्यांना कळलं की आम्हाला मिळण्याची शक्यताच नाही, कारण तर मग आम्ही कशाला त्याच्यात पडायचं. असं होईल आणि असं झालं तर हळूहळू आपण कास्टलेस सोसायटीकडे जाऊ. आणि प्रत्येक जण जे एलाइट क्लास ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेऊन बाहेर किंवा सुशिक्षित झाले, नोकऱ्या घेतल्या, ते हळूहळू त्याच्यात म्हणतील की आम्हाला आता कास्टमध्ये बसायचं नाही. तर हे जे होईल की कास्टलेस सोसायटी तयार होईल हळूहळू, आणि त्याच्यामुळे आपलं सगळ्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल. म्हणजे हा खूप मोठा फायदा, एक गोष्ट होईल असं मला वाटतं. जसं की जाती जातीतलं जे वैमनस्य आहे किंवा एकमेकांबद्दलची जो द्वेष आहे तो सुद्धा तुम्ही सांगितलेला या पद्धतीने कमी होईल असं मला बरंच वाटतं. कारण जेव्हा काय होतं की आपल्या दोन समजा दोन विद्यार्थी आहेत आणि एक मागासवर्गीय किंवा आरक्षित आहे आणि दुसरा अनारक्षित ओपन आहे, आणि त्यांचा परफॉर्मन्स जवळपास सारखाच आहे, आणि जो आरक्षित वर्गातला आहे तो सदन कुटुंबातला आहे, डॉक्टरांचा मुलगा आहे, तरी त्यांना आरक्षण मिळतं आणि याला मिळत नाही, तेव्हा मनात द्वेष निर्माण होतो. तसं होणार नाही, मागासलेला खरंच आहे बा म्हणून त्याला मिळालेलं आहे असं वाटेल. त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल्याप्रमाणे ते बरोबर राहील आणि त्याला वैमनस्य कमी होईल. थोडी क्लिष्ट नाही वाटत का तुमची प्रणाली? नाही, पॉइंट देणं कठीण नाही, कारण आजकाल आपल्याकडे ट्रान्सपरन्सी ठेवता येते, पारदर्शकता राहू शकते, कॉम्प्युटर किंवा इंटरनेटवर हे सर्वांना दिसू शकतं. त्याच्यामुळे पूर्वी हे शक्य नव्हतं, पण आता सहज शक्य आहे. आणि आपलं जे उद्दिष्ट आहे की सामाजिकरित्या आणि शैक्षणिकरित्या जे मागासलेले आहे त्यांना लाभ मिळा, त्याची पूर्तता याच्यात होईल. आणि जे अंत्योदय म्हणतो आपण, म्हणजे शेवटच्या टप्प्यातल्या माणसाला फायदा पोहोचला पाहिजे, ते खरं तर याच्यातून साध्य होईल. आणि ज्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण सर्वोदयाकडे एक दोन स्टेप्स अंत्योदयापासून सर्वोदयाकडे नेणारी ही भारित सूचीकरण प्रणाली किंवा ज्याला आपण वेटेड इंडेक्सिंग सिस्टीम म्हणतो, ही मला असं वाटतं अगदी मैलाचा दगड ठरू शकते आणि आमूलाग्र बदल आपण समाजात आणू शकतो असा विश्वास नक्कीच तुम्ही आज दिलात. खूप खूप धन्यवाद आपले. धन्यवाद.